यानंतर आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे, कारण मोनो मेट्रोनंतर आता मुंबईत लवकरच पॉट टॅक्सी सुरू होतील. टॅक्सी प्रकल्पासाठी सवलत कराच्या नियुक्तीला मंजुरी मिळाली आहे. MMRDA 282 कार्यकारी समितीची बैठक पार पडली. यात साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रकल्पाचं डिझाईन, अभियांत्रिकी विकास, बांधकाम, चाचणी, कार्यान्वयन तसंच ऑपरेशन आणि देखभाल सवलत कर म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प BKC मधील लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांतिकारी बदल घडवणार आहे. दरम्यान ही पॉट टॅक्सी कशी असेल बघूया आपण. 1.80 किलोमीटर अंतर ही पॉट टॅक्सी कापेल. टॅक्सी डबा कसा असेल बघा, 3.5 मीटर लांबी असेल, रुंदी 1.47 मीटर आणि उंची 1.80 मीटर. ताशी कमाल 40 किलोमीटर असा वेग असेल पॉट टॅक्सीचा. स्थानकं बघा, त्याची 38 स्थानकं असतील. वांद्रे ते कुर्ला रेल्वे स्थानक व्हाया BKC असा पॉट टॅक्सीचा मार्ग असेल. दुरुस्ती डेपो असेल BKC 5000 चौरस मीटरवर. तिकीट दर 21 रुपये प्रति किलोमीटर.